बोल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न सब्जेक्ट इंग्लिश फॉर स्टँडर्ड 2 अँड नाव वी लर्न युनिट 1.1 बाउन्स अ बॉल. पेज नंबर 1. लिसन सिंग अँड ऍक्ट. आता आपल्याला हे कविता पाहायची आहे बाउन्स अ बॉल. तर हे आपण पहिल्यांदा काय करायची, लिसन म्हणजे ऐकायची आहे, मग म्हणायची आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. गाण्यामध्ये म्हणायची आणि कृती करायची आहे. तर पहा, आपण पहिल्यांदा कविता ऐकणार आहोत. बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना, यस आय गॉट इट, यस आय गॉट इट. म्हणजे पहा, बाउन्स म्हणजे काय तर टप्पा टाकल्यानंतर चेंडू उसळी घेतो, असा टप्पा आपण असा खाली टाकलं जेवढा आपण टाकतो तेव्हा तो बॉल काय करतो, उसळी घेतो. टप्पा टाकून आपण तो रीनाकडे टाकायचा आणि मग त्या रीनाने तो बॉल तो झेलणार आहे. येस आय गॉट इट, मग त्याला आनंद होतो. हा मुलगा पहिले रीनाकडे टाकतो. आता रीना कोणाकडे टाकते पहा, बाउन्स इट टू विना, बाउन्स इट टू विना, विनाकडे टाकते ही. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. आणि मग विना सुद्धा झेलते. पुन्हा पहा, बाउन्स इट टू सागर, बाउन्स इट टू सागर. आता कुठे टाकायचंय, सागरकडे टाकायचंय. आणि मग तो म्हणतो येस बाउन्स इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. आणि शेवटी बाउन्स इट टू टीचर, बाउन्स इट टू टीचर, ओ नो आय मिस इट, ओ नो आय मिस इट. तर अशा प्रकारे ही छान अशी कविता आहे. तर याच्यामध्ये चेंडू टाकायचा आहे टप्प्याने आणि तो झेलाय, कोणी कोणी झेललेला आहे पहा, रीना विना सागरनी, सागरकडे टाकल्यावर झेललेला आहे. परंतु जेव्हा टीचरकडे गेलेला आहे तेव्हा टीचरने टाकल्यानंतर तो आपण झेलताना मिस इट झालेला आहे. तर अशा प्रकारे ही छान कविता आहे. तर आता मी तुम्हाला चालीमध्ये म्हणून दाखवणार आहे. पहिल्यांदा हे शब्द पहा, बाउन्स बॉल, याच्यामध्ये शब्द जे आहेत गॉट इट, त्याच्यानंतर टीचर, येस टू टीओ आणि नो, हे जे शब्द आहेत ते आपण पुन्हा पाहणारच आहे. याच्यामध्ये पहा, बॉल बाउन्स गॉट इट टीचर येस टू अँड नो, हा जो शब्द आहे नो. पुन्हा पहा, लुक अँड से पहा आणि म्हणा, बॉल बॉल बाउन्स बाउन्स गॉट गॉट इट इट टीचर टीचर येस येस टू टू नो नो. आणि आता ह्या कवितेमध्ये हा जो आहे बाउन्सच्या ऐवजी आपल्याला रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड वर्ड्स गिवन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन. आता बाउन्सच्या ऐवजी रोल टाकायचा. रोल म्हणजे आपण आपण घरंगळत जातो की रोल करत, असा बॉल घरंगळत जातो की नाही, असा ढकलला की पुढे पुढे, त्याला रोल म्हणायचं. रोल, त्यानंतर हिट थ्रो आणि किक हे शब्द वेगवेगळे आहेत, ते या कवितेमध्ये आपल्याला टाकून म्हणायचे आहेत. जसं बाउन्सच्या ऐवजी म्हणायचं रोल अ बॉल टू रीना, रोल अ बॉल टू रीना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. रोल इट टू विना, रोल इट टू विना, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. रोल इट टू सागर, रोल इट टू सागर, येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. रोल इट टू टीचर,
roll it to teacher. Oh no, I miss it. Oh no, I miss it. तर अशा प्रकारे आपण ही कविता म्हणून दाखवलेले वेगवेगळे शब्द वापरून, तर आता आपण जी कविता आहे ती मूळची कविता आपण मी तुम्हाला लिसन सिंग अँड ऍक्ट अशा प्रकारे मी आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तर पहा, लेट स्टार्ट द पोएम. बाउन्स अ बॉल टू रीना, बाउन्स अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. बाउन्स इट टू वीना, बाउन्स इट टू वीना. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. बाउन्स इट टू सागर, बाउन्स इट टू सागर. येस आय गॉट इट, येस आय गॉट इट. बाउन्स इट टू टीचर, बाउन्स इट टू टीचर. ओ नो आय मिस इट, ओ नो आय मिस इट. अशा प्रकारे पहा, तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि चालीसुद्धा म्हटल्यामुळे तुम्हाला चांगली वाटली असेल, बरोबर की नाही? तर आता तुम्ही रोलच्या बाउन्सच्या ऐवजी रोल, त्याच्यानंतर हिट, त्याच्यानंतर थ्रो आणि किक हे शब्द ह्याच्यामध्ये, हे जे चौक बॉक्समध्ये शब्द जे आहे, बॉक्समधले जे आहेत ते हे असे चेंज करायचे आहेत प्रत्येक वेळी. पहिल्यांदा रोल टाकायचे शब्द इथं, नंतर हिट टाका, त्याच्यानंतर थ्रो टाका आणि किक टाका. अशा प्रकारे रिप्लेस करून सुद्धा ही पोएम पुन्हा पुन्हा म्हणू शकता. मला वाटतं ही पोएम तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आय होप यू अंडरस्टँड अँड एन्जॉय द पोएम व्हेरी वेल, अँड आय होप यू अंडरस्टँड इट. आणि आता पहा, तुम्हाला ही कविता सुद्धा आवडली असेल तर माझ्या ह्या कवितेला आणि व्हिडिओला तुम्ही लाईक कराल, शेअर कराल तुमच्या मित्रांमध्ये, आणि काही अडचण असल्यास कमेंट्स कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.